उज्जैनमध्ये एक राजा होता. हा असा एक राजा होता जो पूर्ण शारीरिक सुखात बुडलेला आहे आणि तो खरोखर त्याचं आयुष्य मजेत जगतोय. तर त्याला एक बायको होती, तिचं नाव होतं पिंगाला. मग पिंगाला म्हणाली, जर दोन मनं पूर्णपणे एकरूप झाली मग हे असंच होतं. तर जेव्हा तो पुढच्या शिकारीला गेला त्याला हे तपासून बघायचं. उज्जैनमध्ये एक राजा होता, त्याचं नाव होतं भरत त्रिहारी. त्यानेच शृंगार षटकम लिहिलं आणि नंतर वैराग्य षटकमही लिहिलं. शृंगार षटकम ही एक रचना आहे कवितांची, जी पूर्णपणे शृंगार आणि कामवासनेबद्दल आहे. वैराग्य षटकम हे पूर्णपणे वैराग्य आणि त्यागाबद्दल आहे. हा एक असा राजा आहे जो पूर्ण शारीरिक सुखात उडलेला आहे आणि तो खरोखर त्याचं आयुष्य मजेत जगतो. एक दिवस तो शिकारीला गेला आणि त्यानं एका नर हरणाला बाण मारला आणि त्याला ठार मारलं. जेव्हा हरिण खाली पडलं तेव्हा मादी हरिण, जी त्याच्यासोबत होती, ती जागा सोडून जायला तयार नव्हती. स्वतःच्या जीवन धोक्यात घालून ती तिथेच उभी राहिली. हे बघून राजाला आश्चर्य वाटलं, स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी ती तिथेच उभी आहे मरण्यासाठी. आणि हे जेव्हा घडत होतं तेव्हा एक सैनिक जो त्याच्यासोबत शिकार करत होता त्याला साप चावला आणि तो सुद्धा मेला. जेव्हा तो मेला तेव्हा त्याची बायको आली आणि जेव्हा त्याच्या चितेला अग्नी दिली गेली तेव्हा खूप कष्टाने त्यांनी तिला चितेपासून लांब ठेवलं, कारण तिला चितेत उडी घ्यायची होती. तर तो त्यानं त्याचं डोकं चक्रावलं. त्याच्यासाठी त्याचं जीवन फक्त स्वतःबद्दल होतं, त्याची सुख, त्याच्या आवडी आणि जे काही. जेव्हा त्यानं या हरिणाला पाहिलं आणि ही स्त्री जिला चितेत उडी घ्यायची होती, त्यानं तो एकदम गोंधळात पडला. तर त्याला एक बायको होती, तिचं नाव होतं पिंगाला. तर तो तिच्याशी बोलत होता आणि तो म्हणाला, बरं का, आज या दोन गोष्टी ज्या मी पाहिल्या त्यानं माझं मन पूर्ण गोंधळात पडलंय. मग पिंगला म्हणाली, जर दोन मनं पूर्णपणे एकरूप झाली तर हे असंच होणार, हे अगदी साहजिक आहे. यात काही आश्चर्य नाही आहे, गोंधळून जाण्यासारखं काहीच नाही आहे. जर दोन मनं खरोखरच एक झाली असतील त्यांच्या अनुभवात तर हे असंच होणार. अगदी सहज ती हे बोलून गेली. तर यामुळे तो आणखीनच गोंधळात पडला की त्याची पत्नी सुद्धा तेच म्हणतीये. त्याच्याकडे 500 बायका होत्या, त्याला काही हे समजू शकत नव्हतं. तर जेव्हा तो पुढच्या शिकारीवर गेला त्याला हे तपासून बघायचं होतं. त्यानं काय केलं की त्याचे कपडे प्राण्याच्या रक्तात भिजवले आणि राजवाड्याकडे पाठवले आणि पिंगाला असं सांगण्यात आलं की राजा मेला, एका वाघाने त्याला मारलं. तर जेव्हा तिला ते रक्ताने माखलेले कपडे मिळाले तिनं ते पसरून ठेवले, त्यांना नमस्कार केला आणि मग ती त्यावर जाऊन झोपली आणि सहज शेवटचा श्वास सोडून ती मरण पावली. जेव्हा राजाला हे कळलं तेव्हा तो इतका प्रचंड अस्वस्थ झाला की त्यानं अशी वेड्यासारखी तिची परीक्षा घेतली या प्रकारे आणि तिनं खरंच तिचे प्राण सोडले. मग त्यानं त्याचं राज्य सोडून दिलं आणि तो एक ऋषी बनला आणि त्यावेळी त्यानं वैराग्य षटकम लिहिलं, काव्याचा एक महान आविष्कार. हे स्त्रीत्वाचं स्वरूप आहे. परिणाम काय होणार आहे ते महत्वाचं नाही आहे, त्या क्षणातली उत्कटता आणि प्रेम जास्त महत्वाचं आहे. त्यातून काय घडेल यापेक्षा
the calculation of what's going to come out of it if it comes, that's very masculine. यातून काय मिळेल याचा हिशेब लावणं हा खूप पुरुषी स्वभाव आहे. पुरुषत्व हे कायम परिणामाविषयी विचार करतं, स्त्रीत्व परिणामविषयी विचार करत नाही. आत्ता काय महत्वाचं आहे याबद्दल असतं. तुम्ही काय करता किंवा दुसरे काय विचार करतात हा स्त्रीत्वाचा स्वभाव नाहीये. त्यावेळीच्या भावना काय आहेत हा स्त्रीत्वाचा स्वभाव आहे. त्याला विचारांची जोड नसावी का? हो, असलीच पाहिजे जेव्हा जीवनाच्या सांसारिक पैलूंची गोष्ट येते. पण जेव्हा प्रत्यक्ष जीवनाचा विषय येतो जर तुमच्या स्त्रीत्व नसेल तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नाही. तर हे स्त्रीत्वाचं स्वरूप आहे की ते सक्षम आहे स्वतःच्याही पलीकडे जाण्यासाठी. फक्त तेच जे स्वतःच्या पलीकडे जाऊ शकतं तेच आध्यात्मिक प्रक्रियेसाठी पात्र आहे. जे स्वतःला सुरक्षित ठेवू पाहतं ते आध्यात्मिक प्रक्रियेसाठी पात्र नाही आहे. शांभवी हे असं काहीतरी आहे जे तुमच्यातलं स्त्रीत्व प्रज्वलित करू शकतं. कारण जर तुम्ही स्वतःला बाजूला ठेवलं नाही तर ते घडून येणार नाही. ही काही तुम्ही करण्याची गोष्ट नाहीये, हे तुम्ही घडू देण्याची गोष्ट आहे. शांभवीचा सर्वात सुंदर पैलू हा आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं ते करू शकत नाही. तुम्ही तिला घडू दिलं तर पुरासारखी भरून वाहेल ती. जर तुम्ही ती व्यवस्थितपणे अचूकपणे करण्याचा प्रयत्न केला तर काहीच घडून येणार नाही. कारण नुसती क्रिया काहीच करू शकत नाही. जर तुम्ही तिला घडू दिलं तर तुमचा सगळ्यात आतला भाग जो निर्मितीचा आधार आहे तो पूर्णपणे अभिव्यक्त होईल.